मी राज पिलके, आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आणि आज आपण अशा तरुणाला भेटणार आहे की ज्यांनी अतिशय गरिबीतून आपल्या शिक्षणाची सुरुवात केली आणि स्वकष्टातून त्यांनी एक आज उच्च पदाच्या अधिकाऱ्यापर्यंत मजल मारले. अर्थातच तो आहे चिपळूणचा तरुण जो समाजसेवेमध्ये अग्रेसर असतो आणि सर्वांच्या पर्यंत तो पोचत असतो, असा तरुण म्हणजे इम्रानजी कोणकरी. त्यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहे. मर्चंट नेव्हीमधली अतिशय मला वाटते सर्वात वरची पोस्ट आहे ती, तुम्ही काबीज केलेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तर तुमच्या या कारकिर्दीला आपण शुभेच्छा देऊन आपल्याशी काही आपला थोडेसे मनमुराद गप्पा मारणार आहे. तर मला एक सांगा इम्रान भाई की चीफ इंजिनियरची जी पदवी आपण आत्ता संपादन केलेत किंवा जे यश संपादन केलेत त्याच्या मागच्या भावना काय आहेत आपल्या? सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचे आणि चिपळूणकरांनी आज जे मला प्रेम दिलं आहे सगळ्यांचे आशीर्वाद लाभून आज मला ही जी पदवी मिळालेली आहे त्यासाठी मी सर्वप्रथम सर्वांचे आभार मानतो. आणि माझ्याकडे शब्द नाहीत, कशा शब्दांमध्ये मी ते व्यक्त नाही करू शकत जो आनंद झालेला आहे तो. नाही, हे नक्कीच चिपळूणकरांचं प्रेम असेल, तुमच्या घरातल्या आईबाबांची पुण्यही असेल किंवा तुमचं कष्ट असेल, परंतु मला वाटते की तुम्ही म्हणजे मरीन इंजिनिअरिंगमध्ये कुठल्या पोस्टपासून सुरुवात केली होती? 2006 मी चेन्नईला मरीन इंजिनिअरिंगचं स्पेशलायझेशन ट्रेनिंग केलं. त्याच्यानंतर अँग्लो इस्टर्न शिपिंग कंपनी जी आज भारतामध्ये तुम्ही उच्चांकित एक नंबर कंपनी म्हणू शकता आणि जगामधल्यासुद्धा टॉप लार्जेस्ट 3 कंपन्यांमध्ये ती कंपनी आहे. तर त्यांच्याजवळजवळ 700 ते 800 शिप्स आहेत. तर त्या कंपनीमध्ये मी 4th इंजिनियर जो ऑपरेशनल लेवलचा जो ऑफिसर असतो इंजिन ऑफिसर तिथे सेवेमध्ये रुजू झालो आणि तिथून टप्प्याटप्प्याने प्रमोशनसाठीच्या क्लास 4 एक्झॅम असतील, क्लास 2 मॅनेजमेंट लेवलची एक्झॅम असेल आणि क्लास 1 एक्झॅम. तर आज गेले 14 मी या कंपनीमध्ये काम करत आहे आणि टप्प्याटप्प्याने या सर्व परीक्षा पास करत गेल्या वर्षी मी आपली एम ई ओ म्हणजे मरीन इंजिनिअरिंग ऑफिसर जी शिपिंग मिनिस्ट्रीच्या अंडर डीजी शिपिंग ऑफ इंडिया म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ शिपिंग इंडिया यांच्या अंडर ही एक्झाम घेतली जाते, कंडक्ट केली जाते. आणि यासाठी 2 क्रायटेरिया असतात, एक क्लास 1 रिटर्न एक्झॅमिनेशन असते आणि ओरल एक्झॅमिनेशन असते. तर रिटर्न एक्झॅमिनेशन गेल्या वर्षी जुलैमध्ये आपण ती उत्तीर्ण झालो होतो. त्याच्यानंतर मी परत शिपवरती गेलो. शिपवरून वरून आल्याच्यानंतर आत्ता या महिन्यामध्ये 18 सप्टेंबर रोजी त्याची जी ओरल एक्झॅमिनेशन असते तर ती कंडक्ट करण्यात आली आणि त्या परीक्षेमध्ये आज सगळ्यांच्या आशीर्वादाने क्लास 1 जी मरीन इंजिनिअरिंग ऑफिसर क्लास 1 जे COC म्हटली जाते सर्टिफिकेट ऑफ कॉम्पिटन्सी ती बहाल करण्यात आली. आणि आता म्हणजे आत्तापर्यंत आज गेले 7-8 मी सेकंड इंजिनियर या मॅनेजमेंट लेवलच्या रँकवर काम करत होतो. तिथून आता फायनल रँक जो मर्चंट नेव्हीमध्ये चीफ इंजिनियर आहे टेक्निकल इन्चार्ज तर त्या रँकमध्ये आता माझं प्रमोशन झालेलं आहे. एकंदरीत पाहता शिपवरील ज्या सगळ्या मशिनरीज आहेत म्हणजे शिप ए पॉईंटपासून बी पॉईंटला जाण्यासाठी मेन इंजिन असेल, ऑक्झिलरी इंजिनपासून इलेक्ट्रिसिटी पूर्ण शिपला मिळते, प्युरिफायर्स असतात जे ऑइल प्युरिफिकेशनसाठी वापरले जातात, बॉयलर असतो म्हणजे बॉयलरपासून स्टीम जी बनते त्याच्यातून तुमचं फ्युअर ऑइल हिटिंग केलं जातं, कॉम्प्रेसर्स असतात, अशा अनगिनत मशिनरीज आहेत. तर त्या पूर्ण मशिनरीजचा मेंटेनन्स आणि ऑपरेशन हे इंजिनिअरिंग डिपार्टमेंटच्या अंडर येतं आणि नेव्हिगेशन आणि कार्गो लोडिंग डिस्चार्जिंग हे डेक डिपार्टमेंटच्या अंडर येतं. कॅप्टन इज अ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इन्चार्ज आणि टेक्निकल इन्चार्ज हा चीफ इंजिनियर असतो. तर आज एवढी वर्ष प्रवास करत असताना अँग्लो इस्टर्न या कंपनीचं मला सहकार्य लाभलं. तसेच अँग्लो इस्टर्नमध्ये रिओ टिंटो मरीन म्हटलं तर जगामध्ये सगळ्यात लार्जेस्ट आयर्न ओर माइन्स ज्यांच्या आहेत रिओ टिंटो माइन्स ज्या ऑस्ट्रेलियामध्ये आहेत तर त्यांच्या पूर्ण जगाचा आज जो विकास आहे तो स्टील इन्फ्रास्ट्रक्चरवर डिपेंड आहे. आयर्न ओरपासूनच तुमचं स्टील बनलं जातं. तर ऑस्ट्रेलिया आणि जगातील ब्राझीलमधील वालेच्या ज्या आयर्न ओरच्या माइन्स आहेत आणि ऑस्ट्रेलियामध्ये रिओ टिंटोच्या माइन्स आहेत तर या माइन्समधून पूर्ण खनिजं काढली जातात म्हणजे तुमचा बॉक्साईड असेल, आयर्न ओर असेल आणि मग हे पूर्ण ही खनिजं सगळी इथून
माल वाहून चायनाला नेली जातं आणि चायना पूर्ण जगाचं स्टील मार्केट जे आहे ते चायनाने आज कॅप्चर केलेलं आहे. नाही म्हटलं तरी तुम्ही 1100 मिलियन टन स्टील ते प्रोड्यूस करतात. भारताचा सुद्धा त्याच्यामध्ये तिसरा ते चौथा क्रमांक लागतो आहे. भारतसुद्धा स्टील आणि आयनोरमध्ये चांगलं काम करत आहे. तर ह्या ज्या रिओ टिंटोच्या ज्या मायनिंग्स आहेत त्यांचेच शिप्स आहेत आणि ते शिपिंगमध्ये सुद्धा आहे. तर त्यांच्या ज्या एक डेडिकेटेड 14-15 शिप्स आहेत तर त्यांच्या ह्या ज्या शिप्स आहेत ह्या अँग्लो इस्टर्न कंपनीच्या मॅनेजमेंट अंडर काम करतात. तर त्या शिप्सवरतीच मी आज गेली 10 वर्ष काम करत आहे. ऑस्ट्रेलियन कोस्ट हा म्हणजे बऱ्यापैकी माझा 14 वर्षाचा जो कार्यकाल झाला त्या 10 वर्ष मी जवळजवळ ह्या रिओ टिंटोच्या शिप्सवरतीच माझा कार्यकाल झाला. तिथेसुद्धा तेथील ओनर्सनी चांगलं सहकार्य लाभलं आणि पुढे पुढे काम करण्याची संधी मिळाली आणि माझा सी टाईम जो लागतो चीफ इंजिनियरच्या एक्झामसाठी कार्यकाळ पूर्ण करायचा क्रायटेरिया जो असतो तो पूर्ण झाला रिओ टिंटोच्या शिप्सच्या अंडरच झाला. तिथून मला त्याच्यामुळे अँग्लो इस्टर्न आणि रिओ टिंटो हे दोन अशी भक्कम नावं माझ्या पाठीशी उभी राहिली आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद पाठीशी उभे राहिले त्यामुळे आज हे क्लास 1 चीफ इंजिनियरची पदवी मिळाली. तुम्ही जे आता काही सांगितलं अँग्लो इस्टर्न आणि रिओ टिंटो ही नावं देखील आम्हाला मला वाटते पहिल्यांदाच ऐकायला मिळत आहेत तुमच्या माध्यमातून. पण मला आता तुमच्या एकंदरीत माहितीतून असं जाणवलं की शिपचं जे हृदय जे आहे ते मला वाटते चीफ इंजिनियर त्याचा हँडल करतो आणि जे कॅप्टन जो आहे तो ते मेंदू अगदी अगदी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बरोबर, कारण दोन्ही व्हाईस वर्सा एकमेकांवरती डिपेंडंट आहे. कॅप्टन हे शिपचा ब्रेन म्हणू शकता तर चीफ इंजिनियर हार्ट म्हणू शकता. कारण दोघंही शिप पाण्यामध्ये नेव्हिगेट करण्यासाठी कॅप्टन, कार्गो लोड डिस्चार्ज करण्यासाठी कॅप्टन आणि त्याचे नेव्हिगेटिंग ऑफिसर्स आहेत, चीफ ऑफिसर, सेकंड ऑफिसर, थर्ड ऑफिसर, हे जी पूर्ण त्यांच्या हाताखालची जी ऑपरेशनल आणि मॅनेजमेंट टीम असते तशी चीफ इंजिनियरच्या अंडर सेकंड इंजिनियर, थर्ड इंजिनियर, फोर्थ इंजिनियर, ज्युनियर इंजिनियर, माझ्याबरोबर माझा एक टीममेट म्हणून एक इलेक्ट्रिकल ऑफिसर असतो जो आता पूर्वीच्या काळांमध्ये रेडिओ ऑफिसर असायचे. परंतु आता टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स झाली, ऑटोमेशन्स, मशिनरी एवढ्या आल्यात शिपवरती, तर त्याच्यामुळे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ऑर एल्स इलेक्ट्रोटेक्निकल म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स केलेले सुद्धा ते पूर्ण ऑटोमेशन ज्या मशिनरीज आहे, मोटर्स आहेत शिपवरती, इलेक्ट्रिकल मोटर्स आहेत, कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, मेन स्विच बोर्ड्स आहेत, तर या सगळ्यांचा मेंटेनन्स इलेक्ट्रिकल ऑफिसर बघतो जो चीफ इंजिनियरच्या अंडरच काम करतो. म्हणजे ही इंजिनियरची एक टीम असते आणि डेक ऑफिसरची एक टीम असते. असे मिळून आम्ही 8 ते 9 ऑफिसर्स आणि डेकवरती एक 6-7 जणांचा क्रूइंग टीम असते. तशीच इंजिनमध्ये सुद्धा ऑइलर्स, फिटर ही एक क्रूइंग टीम असते जी इंजिनियर्स लोकांना मेंटेनन्स आणि ऑपरेशनसाठी मदत करत असते. तर थोडक्यात बघायला गेलं तर एक वीस ते एकवीस जणं आम्ही पूर्ण एका शिपवरती जवळजवळ 3 लाख टनाच्या 4 लाख टन कार्गो वाहून नेतात. म्हणजे मी ज्या शिप्सवर काम करतो त्या आज नाही म्हटलं तरी 2.5 लाख 2 लाख टन कार्गो घेऊन जातात. म्हणजे जर तुम्ही डिस्चार्ज करण्यासाठी भारताचा जर एकंदरीत एक हिशोब लावलात तर एक ट्रक ॲव्हरेजली 10 टनाचा असतो. म्हणजे ती एक शिप डिस्चार्ज करण्यासाठी तुम्हाला जवळजवळ 20,000 ट्रक पाहिजेत. तर अशा अँग्लो इस्टर्नकडे वालेच्या ज्या माइन्स मी तुम्हाला म्हटलं ब्राझीलमध्ये ती त्यांच्याकडे जगातल्या सगळ्यात मोठ्या शिप्स आहेत 4 लाख टन. आपले माझे जे मेहुणे आहेत कॅप्टन समीर गाजी ते त्या शिप्सवरती सेल करतात. त्या वर्ल्ड्स बिगेस्ट शिप्स आहेत म्हणजे 4 लाख टन. तर त्या ह्या सगळ्या शिप्स तुम्ही बघायला गेलात तर आज पुरा म्हणजे जुन्या काळांमध्ये मॅनपॉवर ऑटोमेशन एवढं जास्त नव्हतं त्यामुळे 70-100 अशी मॅनपॉवर असायची. तीच आज हे सगळं ऑटोमेशन आल्यामुळे सगळे स्मार्ट सेन्सर्स, इलेक्ट्रॉनिक सेन्सर्स लागल्यामुळे ती मॅनपॉवर आज 70 वरून जवळजवळ 18 ते 20 जणांवर येऊन टेपलेली. आणि त्याच आज जगातलं तुम्ही जर बघितलं तर माल म्हणजे ट्रान्सपोर्टेशन असेल, शिपिंग हे जवळजवळ 95% हे समुद्र मार्गानेच होतं. 95% कोविड काळामध्ये सगळ्या सेवा थांबल्या होत्या परंतु शिपिंग किंवा ट्रान्सपोर्टेशन बाय सी हे कधीच थांबलं नाही. त्याच्यामुळेच जगामध्ये सगळीकडे जे माल म्हणजे कार्गो असेल, धान्य असेल, हे ज्या ज्या वेळेला प्रत्येक देशाला हवं होतं ते शिपिंगमुळेच चालू राहिलं. त्यामुळे स्वतःचा एक अभिमानसुद्धा वाटतो की अशा काळामध्ये शिपिंग इंडस्ट्री चालू राहिली म्हणून जग चालू राहिलं आणि हे ही प्रोसेस अशीच चालू राहील. नक्कीच नक्कीच. कसं आहे ॲटोमेशनच्या युगामध्ये आज एवढ्या मोठ्या प्रमाणात जी जबाबदारी मिळाली त्याचं कदाचित महत्त्व सर्वसामान्य माणसांच्या कधी लगेच लक्षात येणार नाही. परंतु ज्यावेळी मॅन्युअली होतं भरपूर लोकं लागायची आणि आता सगळं यंत्रावरती चालतं आणि या यंत्रावर चालत असताना त्या सर्वांचं नेतृत्व जे करायचं आहे ती सर्वात मोठी पदवी तुम्ही मिळवलेत.
ते निश्चितच कौतुकास्पद आहे. पण मला एक सांगा की आपली जे शिक्षण मला वाटतं 10वी 12वी नंतर ह्या फील्डमध्ये जायला लागतं, तर इकडे येण्यासाठी कुणी म्हणजे पुढे काय असं आदर्श होता की स्वतःच स्वतःची वाट चोपळली, कसं काय? स्वप्न होतं थोडंसं वेगळं, आय एस आय पी एस किंवा सिव्हिल सर्व्हिसेसला जायचं, परंतु घरची थोडीशी परिस्थिती अशी असल्यामुळे घरामधून मामा असतील काका असतील बऱ्यापैकी सगळे शिपिंग इंडस्ट्रीमध्ये काम करत होते, पण तो सपोर्ट मला नेहमीच लाभला. मामांच्या स्वरूपातून मला ते पाठबळ नेहमी मिळालं. वडील लवकर मी 11वीत असतानाच एका अपघातामध्ये वारले, त्याच्यामुळे मामांचं पाठबळ मिळालं आणि हे मरीनचं ट्रेनिंग केलं. थोडंसं कसं शिपिंग इंडस्ट्री मरीन इंडस्ट्री वेगळी असल्यामुळे मुलांना आजचा जो काळ आहे आधुनिक काळ ह्याच्यामध्ये आपल्या कोकणातील मुलांनी मरीन इंडस्ट्रीकडे वळावं किंवा त्यांचं उज्ज्वल भविष्य घडवावं हा माझा एक हेतू आहे. आणि त्याच्यासाठी त्या मुलांना लागणारी मदत, मग ती मरीन इंडस्ट्रीमध्ये एंट्री करण्यासाठी लागणारा क्रायटेरिया असेल, त्याला लागणारं मार्गदर्शन असेल, रिटर्न आणि एंट्रन्स क्रॅक करण्यासाठी काही जे मार्गदर्शन लागेल, काही असे कॅन्डिडेट्स आहेत की ज्यांची परिस्थिती खालावलेली आहे, मग त्या अशा मुलांना रिकमेंडेशन किंवा अँग्लोचा माझ्या कंपनीच्या माध्यमातून गाईडलाईन्स देऊन त्यांना रेफरन्स लेटर देऊन त्यांना म्हणजे जॉब उपलब्ध करून देण्याची संधी मिळावी यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहिलो आहे. आणि ह्याच्या पुढेसुद्धाही प्रयत्नशील राहीन, कारण या युवकांचा किंवा आत्ताची जी पिढी आहे यांना उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी जे काय मार्गदर्शन लागेल ते मी नेहमी करेन ही तुम्हाला ग्वाही देतो. इथे इम्रानभाई कोणकरी हे स्वतः केवळ या मरीन इंजिनिअरिंगमध्ये जाऊन थांबले नाहीत, तर आपल्यासारखे अनेक जे तरुण आहेत त्यांना ही दिशा मिळण्यासाठी देखील ते सदैव तत्पर असतात. हे याच्या मागच्या अनेक त्यांचे जे शिबिरं झाले किंवा स्वतः कॉलेजमध्ये जाऊन त्यांनी माहिती दिले, काही सम पिरियडमध्ये तुम्ही या नोकरी असताना उरलेल्या वेळेत तुम्ही तुमच्या मायभूमी असता, तर हे करत असताना तुम्ही मायभूमीमध्ये आल्यानंतर तुमची समाजसेवेची तळमळ पण दिसून येते, तर हे नक्की कसं काय, प्रेरणा कुठून तुम्हाला? थोडक्यात आज जे मला काही यश मिळालं मी म्हणेन की सगळ्यांचे आशीर्वाद. जे काही आपण आपलं एक सामाजिक दायित्व जपून जे समाजासाठी किंवा आपण ज्या समाजात वावरतो आहे तिथे आपल्या युवा पिढी असेल किंवा तिथल्या लोकांसाठी आपण काही देणं लागतो, तर याच भावनेतनं मी सामाजिक भावना जपत एक धार्मिक समरसता जपत आपल्यापासून जे काही सहकार्य युवकांना होईल यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिलो आहे. आणि मला तरी वाटतं आज जे यश मिळालं ना हे जे सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी ब्लेसिंग सगळ्यांच्या माझ्या पाठीशी उभे राहिले त्याचा हा रिझल्ट माझ्यासमोर आले. मला वाटतं कोरोनामध्ये पण इम्रानभाई शिपवर होतात तुम्ही आणि तिथून जी मदत पाठवली होती आपल्या कोरोनामध्ये, मला वाटते पूरस्थितीमध्ये देखील दोन्ही वेळेला त्यांनी मदत पाठवली होती. अशा गोष्टींमध्ये ते सदैव कार्यरत असतात. अशा वेळेला थोडक्यात त्यावेळेला मी एकटाच नव्हतो, तर माझ्या शिपवरती जे रशियन फिलिपिनो सीफेरर्स काम करत होते त्यांनीसुद्धा चिपकूनसाठी महापुराच्या त्या प्रलय महाप्रलयामध्ये त्यांनी मदत पाठवली होती. आणि असंच म्हणजे इट आय ऑलवेज बिलीव्ह इन अ टीम वर्क. एकटा माणूस कधीच पुढे नाही जाऊ शकत. जर तुमच्या पाठीशी सगळ्यांची साथ असेल आणि तुम्ही सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याची जर तुमच्यामध्ये भावना असेल तर तुम्ही यशस्वी होऊ शकता. आता तुम्ही मगाशी म्हणलात की तुम्हाला आय एस किंवा आय पी एस ही ज्या सेवेमध्ये जायचं होतं, परंतु म्हणजे प्रत्येक नशिबाचा पण 1% भाग आपण म्हणलो तर हरकत ठरणार नाही. तुम्ही इकडे आलात आणि आता ह्या उच्च पदवी संपादित केल्यात, तर तुम्ही समाधानी आहात का त्या पद्धतीने, इक्वल त्या बाबतीत? नाही, सिव्हिल सर्व्हिसेस खूप मोठी वेगळं समाधान आहे, परंतु मी समाधान म्हणजे आज जे काही दिवस मी पाहिले म्हणजे सगळ्यांचे आशीर्वादाने जो काही उभा राहिलो आहे आणि आज जे काय श्रेय मिळालं आहे त्याच्यामध्ये मी समाधानी आहे. आणि लोकांसाठी करण्याची जी भावना आहे ती मात्र म्हणजे दिवसेंदिवस वाढत निघाली म्हटलं तरी झाले. इम्रानजी कोणकरी जे आहेत ते स्वतः उच्चपदस्थ अधिकारी जरी त्यांना होता आलं नसेल किंवा काही, परंतु वेगळ्या ह्याच्यामधले उच्चपदस्थ अधिकारी ते आज झालेले आहेत. आणि हे होत असताना अनेक उच्चपदस्थ अधिकारी जे सिव्हिल सर्व्हिसमधले आहेत त्यांच्याशी देखील त्यांचे अतिशय चांगले संबंध आहेत, त्यासोबत त्यांचे राजकारण्यांबरोबर देखील सगळ्यांचे चांगले संबंध आहेत. हे सगळं कसं मॅनेज करता तुम्ही, सगळ्यांचे त्याच पद्धतीने वागायचं वगैरे कसं आहे? शिपवरतीसुद्धा आज तिथे मॅनेजमेंट लेवलला लीड करताना ॲज अ टीम मेंबर
तिथे मल्टीनॅशनल लोक आहेत, म्हणजे फिलिपिनो, रशियन, युक्रेनियन. तिथे जो ॲज अ टीम लीडर जो रोल अदा करायला लागतो, त्यामुळे ते टीम बिल्डिंग क्वालिटी जी आहे किंवा लिडरशिप, ह्या सगळ्या क्वालिटी माझ्या प्रोफेशनमधून आल्यामुळे मे बी इथे आल्यावर, जमिनीवरती आल्यावर शक्य होतं ते मला शक्य होतं. आणि तुमच्यासारखे सगळे मित्र लाभलेत आणि लोकांचे आशीर्वाद असल्यामुळे ते शक्य होऊ शकलं. म्हणजे आतापर्यंत जो काही प्रवास झालेला आहे त्याच्यामध्ये मी तरी मला स्वतःला समाधानी समजतो, येस हे सांगू शकेन नक्कीच. तर हे होते इम्रान भाई कोणकरी, जे आता इथून पुढे अख्ख्या शिपचं लिडिंग करणार आहेत चीफ इंजिनियर म्हणून. आणि भविष्यात त्यांची जी कारकिर्दी आहे ती अशीच भरत जावो. आणि इम्रान भाई, आज आपण तुमच्याशी मला वाटतं तुमच्या करिअरबद्दल बातचीत केली, पण नेक्स्ट इंटरव्ह्यूमध्ये मी तुमच्या इतर ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा जे काही उपक्रम आहेत त्याबद्दल नक्की मी तुमच्याशी बोलणार आहे. तुर्तास इतर असा घेऊया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.